हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांच्या राज्याराज्यातले हस्तक राहणार नाही। कर्नाटकने जत तालुक्यावर दावा केलेला आहे महाराष्ट्राने, पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटका वाद यासाठी निर्माण होतोय कारण महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत कमजोर हतबल असं सरकार असलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र माहीत नाही, महाराष्ट्र समजलेला नाही। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत सीमा बांधवांच्या कोणत्या प्रश्नाला वाचा फोडली ते त्या खात्याचे मंत्री आहेत अनेक वर्ष। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू किंवा प्रधानमंत्र्यांशी चर्चा करू असं त्यांनी परवा जाहीर केलं आणि लगेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या अजून एका सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यावर दावा सांगितला। याचा अर्थ इतकाच आहे, कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचं सरकार आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या नेतृत्वाखाली एक मिंधे सरकार आहे। कोणाला मुंबई तोडायची आहे, कोणाला महाराष्ट्राची गावं आणि जिल्हे तोडायचे आहेत, अशा तऱ्हेने महाराष्ट्र कुरतडण्याचं काम गेल्या 3.5 महिन्यापासून जोरात सुरू आहे आणि हे आमचे मुख्यमंत्री त्यांच्या 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघालेत। गुवाहाटीवरून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एखाद्या जिल्ह्यावर दावा सांगितला नाही, महाराष्ट्राचा म्हणजे मिळवली। ज्या पद्धतीचं सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे त्याच्यामुळे संपूर्ण देशातला अनेक राजकीय दरोडेखोरांना असं वाटतंय आपण महाराष्ट्राचे लचके तोडू शकतो। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय आपण पाहिला असेल, राज्यपाल करतायत, भाजपचे प्रवक्ते करतायत, त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री समर्थन करतात। कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव सह सीमाभाग राहिला बाजूला, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतोय आपण पाहिला असेल, राज्यपाल करतायत, भाजपचे प्रवक्ते करतायत, त्याच्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत, उपमुख्यमंत्री समर्थन करतात। कर्नाटकचे मुख्यमंत्री बेळगाव सह सीमाभाग राहिला बाजूला, किंबहुना कोल्हापूरच्या पुढे जाऊन त्यांनी सांगलीतल्या तालुक्यांवरती आता दावा सांगायला सुरुवात केलेली आहे। हे सरकार जर लवकरात लवकर घालवलं नाही तर मला असं वाटतं महाराष्ट्राचे 5 तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांच्या राज्याराज्यातले हस्तक राहणार नाही।